प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल व्याप्ताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी स्त्रीरोग आणि प्रसूत सगळ्यात पहिली म्हणजे जे निवडून आलेले आहेत त्यांचं पहिल्यांदा सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि आम्ही जी काय निवडणूक लढलो या निवडणुकीमध्ये आमचा जो पराजय झाला तो आम्ही सर्वप्रथम मान्य करतो. आणि खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीमध्ये जे आपल्याला बघायला मिळालं ते खूप महत्त्वाची गोष्ट अशी होती की एक आपण विजयानंतर एखादा आनंदोत्सव साजरा करत असताना विजयाचा उन्माद जर माझ्या गाडीवरचं काच फुडून होत असेल तर ह्या वृत्तीला आमचा विरोध होता आणि तो आमचा कायम राहील. मुळात मुद्दा असा आहे की निवडणूक जिंकणं आज त्या जे काही कोणी काच फोडली त्या माणसाचं मी तर आतमध्ये होतो, मी गाडीत नव्हतो. पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीचा फोडून जे काही प्रकार घडला हा खऱ्या अर्थानं चुकीच्या पद्धतीने तरी देखील त्या माणसाबद्दल आपल्या मनात कुठली आकस किंवा त्याबद्दल राग नाही आणि त्याला आम्ही मोठ्या मनाने त्या ठिकाणी माफ करतो. त्या परंतु ह्या वृत्तीचा मेन विषय आहे आणि खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना निवडणूक ही खूप छान याचा अनुभव मिळाला आणि आपल्याला अशा खूप निवडणुका लढायच्या आहेत त्यातला हा अनुभव आपल्या गाठीशी आला. मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करून सुद्धा जवळपास 1700-1750 मतांचा हा पराजय काय विश्लेषण करता येईल ह्या सगळ्या पराजयाचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा प्रचार हे जसं आपण म्हणतोय तसं दिलेल्या वेळेमध्ये प्रचारासाठी त्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये दोन्ही बाजूनं प्रचाराची त्या ठिकाणी आणि कारखान्याची वस्तुस्थिती सभासदापुढं मांडणं ही एक प्राथमिक गोष्ट होती. आणि ती प्राथमिक गोष्ट मांडत असताना सभासदांबरोबर ज्यावेळेस संवाद होत होता माझ्यासारख्या सहकार्याचं त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सभासदत्व उडवलं. मी उमेदवार नसताना तरी देखील आज आपल्याला सभासदांनी 4000 आसपास मतदारांनी मतदान केलं हा खऱ्या अर्थानं विजय आहे. कारण आम्ही त्या ठिकाणी नव्हतोच, तर त्या ठिकाणी जो काही विजय मिळाला हा त्या 4000 सभासदांनी. मग कालच्या विठ्ठलच्या निवडणुकीत आपण एका बाजूनं जिंकलो होतो, दुसऱ्या बाजूनं आज सहकार शिरोमणीतले 4000 सभासद आपल्या बाजूनं झाले, त्यामुळं ही प्लस गोष्ट आहे. आज आपल्याला देखील माहिती आहे कालच्या निवडणुकीत विठ्ठलच्या आम्ही रोंगेसर एकत्र आलो, आज दीपक पवार एकत्र आले. दीपक युवराजदादांबरोबर उभा राहिलेले कित्येक त्या ठिकाणी उमेदवार, भगीरथदादांबरोबर उभे राहिलेले उमेदवार हे देखील ह्या निवडणुकीत आले आणि त्यांची विद्यमान काही संचालक, माजी संचालक हे सगळं ह्यामुळं हे बेरजेचं राजकारण झालं. प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही तर आपल्याला अधिक देऊन जाते जसं आपण त्यांच्या तोंडून ऐकतो 6 महिन्याचा पुढारी आहे, त्यामुळं नक्कीच ह्या 6 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये जे काही बघायला मिळतं आहे ती वाढ होते आणि ती वाढ खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे. आणि मताधिक्यामध्ये जर आपण बघितलं तर मी मागाशी शॉर्टमध्ये विश्लेषण सांगतो की 1500 ते 1600 मतदाचं काहीतरी मला आकडेवारी समोर आली. मुळात ह्या निवडणुकीतला आम्ही जो आक्षेप घेतलेला भाग होता ज्या ठिकाणी आमच्या आक्षेपाला थोडं त्या ठिकाणी बगल देण्यात आली ती म्हणजे 1800 मतदान. जे 1800 मतदान ज्या माणसाची जमीन तालुक्यात नाही किंवा काही जणांना जमीन नाही असे जे 1800 मतदान वाढवलं ते जर 1800 मतदान ह्या निवडणुकीतनं बाजूला केलं तर 200 मतानं त्या ठिकाणी विजय. परंतु त्या बोलण्याला काही आज अर्थ नाही विश्लेषण करण्यासारखं असलं तरी. परंतु त्या निवडणूक ह्या निवडणुकीतला मुख्य मुद्दा हा होता की जे आज आपण सभासदांनी निवडून दिलं आहे त्या सभासदाची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजे. जे थकीत उसाची बिलं असतील त्यांचा काटानं हणणे आणि त्यांचं सभासदाचं 19,000 लोकांचं मताला परत अधिकार साखर वेळेवरती मिळणे आणि ज्या सभासदाला कर्मचाऱ्याचे 18 महिन्याचे पगार राहिलेत त्या कर्मचाऱ्याचे 18 महिन्याचे पगार आणि न कपात करता हे ह्या निवडणुकीमध्ये सगळे मुद्दे ऐरणीवर आल्यामुळं भविष्यात ह्याच्यामध्ये ते त्यांच्या सुधारणा करतील आणि सुधारणा करत असताना त्या ठिकाणी कुठं ज्या ठिकाणी संघर्ष करायची वेळ आली ह्या सगळ्यांसाठी तर आम्ही संघर्ष करू. जिथं मदत करायची वेळ येईल त्यांनी हाक मारली तर त्या ठिकाणी मदत करू
परंतु संस्था वाचली पाहिजे, संस्था पुढे गेली पाहिजे, संस्थेचं बिल मिळालं पाहिजे, कारखाना चाललं पाहिजे, ह्या भावनेनं आम्ही सकारात्मक पुढे जाऊ. तुमच्याकडचा कार्यकर्ता मैदानामध्ये प्रचंड कष्ट प्रचंड मेहनत त्या पोराने घेतले, संपूर्ण जल्लोषाच्या तयारीमध्ये असलेला कार्यकर्ता आज निकालाला थोडासा नाराज झाला असेल, काही तुम्हाला फुंदी खिळाले असतील, काही जणांनी समर्थन दिलं असेल, आधार दिला असेल, त्या सगळ्या राबलेल्या कार्यकर्त्या पोराशीला गावगावातल्या काय सांगणार आहेत? खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा विषय होता की ह्या निवडणुकीमध्ये आपण जे काही लढलो, ही लढत ही महत्त्वाची असती. आज आपण कुठल्याही मैदानामध्ये गेलो तर त्या ठिकाणी कुस्ती करणं महत्त्वाची आहे, म्हणून ती कुस्ती आम्ही ताकदीनं केली, ज्यामध्ये मी फडात नसताना देखील त्या ठिकाणी कुस्ती झाली आणि चुरशी जी झाली. सगळ्यात महत्त्वाचं त्या निवडणुकीमध्ये असंख्य लोकांनी, मग काही लोकं तिकडं राहून त्या ठिकाणी इकडं मतदान केलं असेल, आज काही जणांचे आम्ही सोशल मीडियावर फोटो बघतो आहे ज्यांच्या गाडीवर आमचा फोटो आहे आणि ते आता त्यांच्या गुलालात आहेत, तर अशा काही गोष्टी मिळाल्या. परंतु ज्यांनी हाडाचा सहकारी आहे, हाडाचा सहकारी आहे, त्या हाडाच्या सहकार्याने जी माझ्याबद्दलची जे प्रेम दाखवलं, ज्यांनी ही पार्टी उभा केली, विठ्ठलमध्ये निवडून आणलं आणि सहकार शिरोमणी जी लढत दिली, ह्यांचं खऱ्या अर्थानं खूप मोठं कौतुक आहे. ह्या लोकांना आयुष्यभर कधीही न विसरणं आणि त्या लोकाला सोबत घेऊन आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीला अभिजित पटलामुळं त्या ठिकाणी मान खाली जावं असं न वागता त्यांची ताट मानं राहून आज तालुक्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा एक मोठा कारखाना आहे. उद्याच्या काळामध्ये सहकार शिरोमणीबरोबर दराची कॉम्पिटिशन करून त्या ठिकाणी माझ्या सहकाऱ्याची ताट मान ठेवून त्यांचं वेळेत बिल देऊन ह्या सगळ्यांबरोबर लढत करत असताना माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कष्टाचं चीज जर करायचं असेल तर उद्या विठ्ठलच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी माझ्या सहकाऱ्याला त्या ठिकाणी ऊसाचं बिल जास्त मिळालं पाहिजे दरामध्ये आणि त्याला वेळेत बिल मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी त्या सहकाऱ्याचं जे कष्टाची चीज आहे ते आम्ही कामातून करून देऊ आणि त्यांचे जे त्यांचा जो संघर्ष आहे, माझा जो संघर्ष आहे, तो आम्ही एकमेकाला हातात घेऊन असेच 5-25 वर्ष सोबत राहू. परिचारक आणि बबन दादा यांनी काळेंना मदत केली असेल, काळेंनी कबूल केले, हे तुमच्या विरोधात हे दोघ कारखानदार का आले असतील, काय अंदाज काय? किंवा आताच पुढे अजून विधानसभेची निवडणूक लांब असतानाच परिचारकांच्या संदर्भातली वक्तव्य करून सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट त्यांच्याकडून आपण जसं सांगितलं ही कबुली दिली, ही कबुली देत असताना मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये परिचारकांना साटलोटं झालं ही त्यांच्याकडनंच प्रतिक्रिया ऐकली. बबनदादांनी देखील त्यांनाच मदत केली होती मार्केट कमिटीमध्ये आणि आत्ता देखील उघडपणे बबनदादांनी त्यांना मदत केली. मूळ मुख्य मुद्दा असा आहे, विठ्ठल कारखाना सुरू झाल्यामुळं 7,26,000 गाळप झालं. गेल्या हंगामात बबनदादांचं जे गाळप झालं ते 24,85,000, ह्या हंगामात 18,00,000. जे 6-7 लाख गाळप कमी झालं ते विठ्ठलच्या सभासदाचं होतं. आणि मग सहकार शिरोमणी दर देत नाही, सहकार शिरोमणी बिलं देत नाही, मग त्याचा ऊस त्यांना पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ते करत असताना काट्याचा विषय हे सगळेजण त्याच्यावर कोण बोलतंय का? मी वारंवार सगळ्या सभेतून बोलतोय. खऱ्या अर्थानं आता माझी आपल्या माध्यमातनं माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की जे 42 गावामध्ये माझ्यासोबत काम करतायत ते प्रत्येकजण त्या ठिकाणी आता बबनदादांना ज्या ज्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणी आमची लोकं आपल्या आपल्या फटीवर उभा राहतील, योग्य वेळी योग्य दिशा देऊन त्या ठिकाणी त्यांना योग्य त्या गोष्टीचा हे करता येईल. परंतु बबनदादांना मी आपल्या माध्यमातून बऱ्याच वेळा इशारा दिला होता की ही घरातला विषय आहे आणि हे परिवारातला विषय आहे, तर आपण ह्याच्यामध्ये मध्ये पडू नये. तरी देखील स्वतः त्यांनी सगळ्यांनी त्यामध्ये पडले आणि विठ्ठलच्या आपण विधानसभेच्या वेळी परिचारकांची मदत त्यांनी घ्यायची, विठ्ठल परिवाराची मदत त्यांनी घ्यायची आणि काम मात्र करत असताना या 42 गावातलं जर बघितलं, आज देखील आपण कानापुरीला जाऊन बघा, आज 15 वर्ष झालं बबनदादा आमदार आहेत परंतु तिथला रस्ता करू शकले नाही. आज असंख्य 42 गावातले प्रश्न आहेत जे त्यांनी सॉल्व करू शकले नाही. भविष्यात ह्या प्रश्नावर देखील आम्ही बोलू, भविष्यात ह्या 42 गावातल्या विषयावरती. तुम्ही विधानसभा लढत असताना फक्त कारखान्यावर चालणार नाही, विठ्ठल कारखाना ज्यावेळेस आपण निवडणूक लढलो आहे त्यावेळेस विठ्ठल कारखान्यातनं आता सभासदांची जी काय गरज होती ऊसाची ती तुम्ही मागच्या काळामध्ये अडचण होती म्हणून दूर केली, परंतु आता आपला आपला विठ्ठल सक्षम आहे त्यामुळं आपल्या सभासदा ऊस हा विठ्ठललाच जाईल.
त्यामुळे त्यांना ऊसाची भटकंती करावी लागेल, त्यांच्या कारखान्याची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे. आणि त्यांनी विकासावरती, रस्त्याच्या कामावरती, गटरीवरती निधी किती आणला ह्याच्यावरती आता भविष्य काळामध्ये बोलावं लागेल. ऊस आणि कारखाना एवढ्यावरती जे ट्रॅक्टर आणि टोळीन ह्याच्यावर होतं, तर त्याच्या पुढे जाऊन 15 वर्ष आमदारकी या तालुक्याची भोगली तरी त्यांच्याकडनं झालेलं नाही, तर त्या भविष्य काळात आमचा त्या ठिकाणी सहकारी प्रत्येक ठिकाणी गावात त्यांना जाब विचारेल. आणि परिचारक साहेबांचं तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की परिचारक साहेबांना त्या ठिकाणी जोपर्यंत इकडं वाद निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांचं साधत नाही. गेले 40 वर्ष आपण बघत आलो आहे. आणि मार्केट कमिटीला आम्ही समोरासमोर लढलो होतो, आज देखील समोरासमोर लढू, भविष्यात देखील समोरासमोर लढू. विठ्ठल कारखान्याचा जो कोण चेअरमन असेल त्याची ती जबाबदारी आणि कर्तव्य आहे की आपण पारंपरिक गोरधक्काबरोबर कधी हात मिळवून घ्यायची नाही. आणि खऱ्या अर्थाने ही जी भूमिका इथे आहे ही खऱ्या अर्थानं आपल्या परिवाराला न शोभणारी आहे, हरकत नाही. त्यांच्या अडचणीसाठी त्यांनी त्यांचा आश्रय घेतला असेल, परंतु हे विठ्ठल परिवारातल्या सहकाऱ्यांना माझ्या दृष्टीने आवडत नाही. नाही, गणित चुकण्याबरोबर काय झालं की ह्या निवडणुकीमध्ये 19,000 सभासदाला मतापासून वंचित ठेवलं होतं. मागच्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केलं त्याला ह्या निवडणुकीत मतदान नव्हतं, परंतु नवीन जे मतदान तयार केलं 1800 मतदान हे खऱ्या अर्थाने या निवडणुकीतला ट्विस्ट होता. आणि ह्या निवडणुकीत 1800 मतदान बदलल्यामुळं त्यांच्या फेवरमधलं त्यांचे मेहुणे पाहुणे बहीण मावसभाऊ सासरेवाडीचे ही सगळी लोकं आल्यामुळं खऱ्या अर्थाने 1800 मतानं त्या ठिकाणी गणित चुकलं. आणि हे आम्हाला पहिल्या दिवशीपासून माहीत होतं, परंतु शेतकऱ्याची ऊसाची बिलं दिली नाहीत त्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यामध्ये उद्रेक होता. परंतु त्यांना शेवटच्या 2-4 दिवसांमध्ये दम दिला की जर आपण असं असं केलं तर आम्ही तुमचे सभासदाची नावं चोडू, पुढच्या वेळेस तुम्हाला सभासदच ठेवणार नाही, अशा काही गोष्टी घडल्या. त्यानंतर त्यांना आपले नातं 20 वर्ष आणि ह्या निवडणुकीचं एक यश बघा कसं आहे, अपयश काय, ह्या निवडणुकीमध्ये जर विश्लेषण केलं तर कल्याणराव काळे साहेब हरलेत, परंतु त्या गावातला जो त्यांचा सहकारी आहे, मग आंब्याचा असू द्या, रोपड्याचा असू द्या, कवटळीचा असू द्या, त्या ठिकाणी अकलासपूरचा असू द्या, आज सोनक्याचा असू द्या, हे जे होते ह्या लोकांनी माथभर त्या ठिकाणी आणि त्यांचं वाडीकुर्ली गाव असेल ह्या ठिकाणाहून जे लीड आलं हे लीड खऱ्या अर्थानं महत्त्वाचं होतं. आम्हाला देखील काही गावातून 15-20 गावातून लीड आलं बूथवरून, पण आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी आलं. मग भाळवणी असेल, धोंडेवाडी असेल, त्या ठिकाणाहून लीड आलं, तावशीमधून पण कमी लीड आलं. हा त्या निवडणुकीतला फरक होता. आणि ह्या निवडणुकीमध्ये मला जे बोललं जायचं, मी स्वतः उमेदवार नसल्याचा हा एक फटका या निवडणुकीत बसला आहे. भविष्यात आता कल्याणराव काळेसाहेब किती दानं दाखवतात, जसं समाधानदादा मागच्या प्रचारात म्हणले की सगळ्याचा उसण्या आणि सगळ्याला त्या ठिकाणी मैदान येऊ द्या, मी पण पैसे भरायला तयार, मला सभासद करून घेतील का नाही बघू. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रॉपर भाळवणी गाव सोडलं तर इतर भागातून मात्र तितकं मतं मिळाली नाहीत. दीपक पवार त्या भागामध्ये असून पण काय कारण असेल असं वाटतं? नाही, भाळवणी गटामधले बऱ्याच गावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मताधिक्य मिळालं, परंतु त्यांची जी काही पर्टिक्युलर गावं होती त्या पर्टिक्युलर गावामधून त्यांना मताधिक्य जास्त मिळालं. त्याचं कारण असं होतं की त्यांनी जी मतं ठेवली होती ती त्या त्या माणसाचा प्रत्येकाचे 1-2-4 चाळण्या लावून त्या ठिकाणी मतदान केले असल्यामुळं ते एका विशिष्ट पाहुणागार त्या संचालकाच्या गोताळ्यातलं असल्यामुळं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 27,000 मतदान होतं, त्यामुळं तो लार्ज प्रमाणात होतं. हिथं आपण शंकरगावला 1 मत, आज बार्डीला 6 मतं आणि मग ती मतं जी होती ती पर्टिक्युलर त्या प्रत्येकाच्या ह्याच्यातली असल्यामुळं. आणि आपण जर बघितलं तर 24-25 गावात 37 गावात तर 100% जास्त मतं आणि बाकीच्या गावामध्ये 10 मतं 20 मतं 50 मतं आणि ती पाहुण्याची मतं, त्यामुळं भाळवणी गटामध्ये त्यांना त्या गोष्टीमुळं फायदा झाला. आजपर्यंत खूप राजकारण पाहिलं, अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु निवडणुकीच्या पराभवानंतर एखाद्या नेत्याची गाडीची तोडफोड करणं ही प्रथा पंढरपूरला कधी पाहिली नव्हती. सुसंस्कृतपणा पंढरपूरकरांना पाहिला होता. यावरती सत्ताधारले विचारत त्यांनी सांगितलं की विरोधकांची स्टंटबाजी आहे. तर एकंदरीत या राजकारणाकडे कशा पद्धतीने पाहताय? सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं तर मी तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मी आपल्या सगळ्याला आतमध्ये भेटलो, गाडी माझी बाहेर होती
आणि गाडी पार्किंगला कुठं लावली होती, लांब म्हणजे गोडाऊनच्या एकदम बॅक साईडला पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीवरती त्या ठिकाणी काच फुटली. प्रश्न काचेचा नाही, प्रश्न हाय वृत्तीचा. प्रश्न हा आहे की विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही काही नसताना विजय मिळवला होता. त्यावेळी मतदान केंद्राच्या बाहेर पडताना आपण देखील त्या साक्षीदारात युवराजदादाच्या मी पाया पडलो होतो. त्या ठिकाणी भारतनानांच्या समाधीला जाऊन पाया पडलो, त्या ठिकाणी वसंतदादांच्या समाधीला जाऊन पाया पडलो, राजूबापूच्या घरी जाऊन आलो, औदुमरांनांच्या पुतळ्याला पुष्पार. ही संस्कृती आम्ही जपली. आज विजय विठ्ठलचा ह्याच्यापेक्षा मोठा होता का, तर ही ह्यांचं सत्ता राखली आहे. हे काय आम्ही बाहेरून येऊन डायरेक्टच त्या ठिकाणी मी संचालक नसताना काही नसताना जिंकलो होतो, त्यामुळं तो विजय ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. परंतु विजय पचवता पण आला पाहिजे आणि आपले आपण जसं वागतो तशीच आपले सहकारी वागत असं हे खऱ्या अर्थानं नेतेमंडळीने आता शास्त्रतज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय, गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष, फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच. आमचा पत्ता KBP कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर. संपर्क 99 65 93 55 66.